चरणजीलेबद्ध मांडणी या घटकावरील पुढचं उदाहरण पहा. डॅश बी ए डॅश बी डॅश ए बी ए डॅश डॅश ए ए बी ए ए डॅश अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. मग सर्वप्रथम या उदाहरणात मी अंक जे आहेत ते पूर्ण मोजून घेतो. अक्षरं किती आहेत ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17 म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे एकूण अक्षर हे 17 आहे. मग आता इथं हा विषम अंक आलाय. अशा वेळेस अक्षर जर विषम आले असतील तर अशा वेळेस विषम संख्येच्या पुढील किंवा मागील संख्या गृहित धरून आपल्याला गट तयार करायचे आहे. मग इथं मी 17 अंक आलेला आहे. मग 17 ऐवजी तर मी 18 अंक घेऊ पुढचा. मग 18 अंकाचे आपण इथं 3, 3 चे 6 गण किंवा 6, 6 चे 3 गण असे दोन पर्याय आपल्याला आहेत. मग प्रथम मी इथं 3, 3 चे 6 गण करतो. इथं आपण इथं 3, 3 चे 6 गण करून पाहू. 1, 2, 3 म्हणजे हा पहिला गट तयार होईल. 1, 2, 3 हा दुसरा गट तयार होईल. 1, 2, 3 हा तिसरा गट तयार होईल. 1, 2, 3 हा चौथा गट तयार होईल. 1, 2, 3 हा पाचवा गट तयार होईल. आणि ए आणि डॅश हा एक सहावा गट या ठिकाणी तयार होईल. मग आपण ह्या हे जे गट आहेत ते एका खाली एक लिहून घेतो. मित्रांनो पहिला गट आहे डॅश बी ए, दुसरा गट आहे डॅश बी डॅश, तिसरा गट आहे ए बी ए, पुढचा गट आहे डॅश डॅश ए, त्याच्या पुढचा गट असेल ए बी ए, आणि शेवटचा गट आहे ए आणि डॅश. त्याच्यापुढं हा संख्या अक्षर नाही आहे. मग आता इथं पहिल्या रांगेमध्ये पाहायचं इथं ए आहे इथं ए आहे इथं ए आहे म्हणून इथं तिन्ही ठिकाणी ए येतो. इथं ए येतो इथंही ए येतो इथंही ए येतो. त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये आपण जर पाहिलं या ठिकाणी तर बी आहे म्हणून मी या ठिकाणी बी लिहितो आणि याही ठिकाणी बी लिहितो. आणि तिसऱ्या रांगेमध्ये आपण सर्व ठिकाणी ए आहे म्हणून मी इथं ए लिहितो. आपल्याला इथं पाहू या ठिकाणी अक्षरांची कुठली लयबद्ध मांडणी मिळते. ए बी ए 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 आणि ए बी अशा पद्धतीने आपल्याला इथं ए बी ए ही अक्षरांची लयबद्ध मांडणी मिळते. म्हणून आता आपण म्हणून ही अक्षर या ठिकाणी बरोबर आहेत. मग आपण इथं क्रमाने हे अक्षर कुठे बसली ते लिहून घेऊया. पहिला अक्षर आहे ए, दुसरा आहे ए, 3 नंबरला आहे ए, 4 नंबरला आहे ए, 5 नंबरला आहे बी, 6 नंबरला आहे बी. म्हणजे अशा पद्धतीने रिकाम्याने ही अक्षर बसलेली आहे त्या ठिकाणी बरोबर. आणि मग याप्रमाणे आपल्या कुठल्या पर्यायाशी हे जुळतंय ते आपण बघूया. पहिल्या पर्यायाशी जुळतंय का बरोबर आहे ठिकाणी हा पहिल्या पर्यायाशी बरोबर जुळतंय इतर पर्यायाशी ते जुळत नाही. म्हणून इथं ए ए ए ए 4 वेळेस आणि 2 बी तसे तर पहिला आपला पर्याय ए ए ए ए आणि 2 वेळेस बी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल.